केबीबीएफची सुरुवात कशी झाली हे आपण आत्ताच पाहिलं. आता केबीबीएफच्या सदस्यत्वाचे फायदे काय तेही जाणून घेऊया. भांडवल वृद्धी, उद्योग विस्तार, ऑडिट किंवा अडचणीसंबंधी माफक दरात सल्ला तुम्हाला इथे नक्की मिळेल. तुमचा गुरु, शिक्षक किंवा तत्वचिंतक म्हणून एखादा मार्गदर्शकही इथे मिळेल. ज्येष्ठ आणि अनुभवी सभासदांची बीट नावाची टीम तुमच्या अडचणी किंवा उद्योगातील अडथळे यावर मार्ग कसा काढायचा हेही तुम्हाला दाखवेल. इतर सभासदांकडून थेट उद्योग संधी. सभासदांच्या ग्राहकांचे किंवा त्यांच्या ओळखीतून लीड अथवा त्यांच्याबरोबर मिळणाऱ्या संधी. इतर सभासदांकडून आपल्या उद्योगाचे मार्केटिंग आणि आपण पोहोचू शकत नसलेल्या ठिकाणी स्थानिक सभासदांद्वारे आपण आपला उद्योग विस्तार करू शकतो. केबीबीएफच्या वेबसाईट आणि ॲपवरून आपल्या उद्योगाची माहिती इतरांपर्यंत लवकर पोचवणं अगदी सोपे आहे. ॲपवर आपण उद्योगासंबंधी ज्ञान, लेख किंवा माहिती याची देवाणघेवाण करू शकतो. आपल्या उत्पादन व सेवा याबद्दल तुम्ही 250 सभासदांसमोर माहिती देऊ शकता. एकमेकांशी सुसंवाद सोपे होण्यासाठी सभासदांसाठी स्थानिक आणि ग्लोबल लेव्हलवर व्हॉट्सॲपचे ग्रुप तयार केलेले आहेत. सभासदांसाठी उद्योग विश्वातील मोठ्या लोकांची व्याख्याने आयोजित केली जातात. टर्निंग पॉइंट या मुलाखतीद्वारे आपण सभासदांनी केलेला संघर्ष आणि त्याची यशोगाथा मांडण्याची संधी आपल्याला इथेच मिळते. उद्योग वाढीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. केबीबीएफच्या स्थापनेपासून केबीबीएफचा आलेख हा कायमच चढता राहिलेला आहे. ठाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता पुणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांमध्ये विस्तारला आहे. 2021 गुढीपाडव्यापासून कोल्हापूर इथे नव्याने केबीबीएफचा चॅप्टर सुरू झाला. नाशिक, गोवा इथे नवीन चॅप्टर सुरू करण्याची सध्या तयारी चालू आहे. 2016 स्थापना झाल्यापासून ग्लोबलच्या बिझनेसचा आलेखही चढता आहे. दरवर्षी ग्लोबलचा बिझनेस 200% जास्त वाढलेला दिसतो. तसंच ग्लोबलमध्ये असणाऱ्या सर्व चॅप्टर्सचा एकमेकांमध्येही बिझनेस वाढल्याचे दिसून येते. ग्लोबल या शिखर समितीद्वारे संलग्न राहून ठाणे, पुणे, डोंबिवली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चॅप्टर कार्य करत आहेत. केबीबीएफ ग्लोबलचे अध्यक्ष हे पुणे विभागाचे मेंबर असून श्री अमित चहाणे आहेत. सिंधुदुर्ग चॅप्टरचे श्री प्रदीप जोशी हे केबीबीएफ ग्लोबलचे उपाध्यक्ष आहेत. तर ठाणे चॅप्टरचे श्री राजीव प्रभुदेसाई हे केबीबीएफ ग्लोबलचे सचिव असून डोंबिवली चॅप्टरच्या सौ वैशाली टोकरे या केबीबीएफ ग्लोबलच्या खजिनदार आहेत. तसंच श्री मनोज कळके हे समन्वयक आहेत. 2015 केदार पाध्ये, स्वप्नील किरकिरे आणि उमेश नाखे यांनी पुढाकार घेऊन डोंबिवली इथे केबीबीएफचा चॅप्टर सुरू केला. 10-15 सदस्यांपासून सुरुवात होत आजच्या घडीला डोंबिवली चॅप्टरचे 80 सभासद आहेत. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी चॅप्टरची डिनर मीट असते. दोन स्थापना झाल्यापासून डोंबिवली चॅप्टरचा बिझनेस दरवर्षी किमान 40% जास्त वाढलेला दिसून येतो. आपल्यालाही स्वतःच्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर जरूर केबीबीएफचे मेंबर व्हा आणि स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी करून घ्या.